जुन्नर येथील जुन्या बस स्थानक परिसरातून सराईत मोबाईल चोरट्याला अटक. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जुन्नर येथील जुन्या बस स्थानक परिसरातून सराईत मोबाईल चोरट्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ विविध प्रकारचे दप्पल 23 मोबाईल आढळून आले. सध्या आरोपी हा जुन्नर पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लांडे हे करत आहेत. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजने. काल दिनांक 16/4/2019 रोजी पुणे ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी कर्मचारी यांनी संशयित आरोपी रेहान सय्यद उर्फ बच्चू या संशयानुसार ताब्यात घेतले होते. त्यानुसार त्याच्याकडे जुन्नर नारंगाव मंच ह्या हद्दीतून 392 सारखे प्रकार घडले होते. त्या संदर्भात त्यांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यात 23 मोबाईल मिळून आले. त्यांनी जुन्नर मंचर आणि नारंगाव या ठिकाणून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याच्याकडे अधिक तपास चालू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिनांक 16/4/2019 रोजी पंचनामा करून जुन्नर पोलीस स्टेशनला एका गुन्ह्यामध्ये सर्व मोबाईल आमच्या स्वाधीन केलेले आहेत. त्यानुसार ज्यांचे मोबाईल याआधी चोरीला गेले असतील त्यांनी जुन्नर पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांची प्रेस नोट आज रोजी आम्ही देण्याची तजवीज ठेवलेली आहे.